अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी विरोधक हे पायऱ्यांवरती आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे. पेपर फुटीच्या विरोधात विरोधक घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, त्याचसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसार यांच्यासह काही नेते या ठिकाणी पायऱ्यांवरती आपल्याला उपस्थित बघायला मिळत आहे. त्यांच्या हातामध्ये काही फलक आहेत आणि त्या फलकावरती पेपर फुटीच्या विरोधात ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी त्या मजकूरच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. पेपर फुटीची तुम्ही SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी विरोधकांकडून आता केली जात आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या माध्यमातून केला जात होता. मात्र आज पेपर फुटीच्या विरोधात विरोधक हे आक्रमक झालेत आणि याची चौकशी SIT मार्फत करा अशी मागणी या ठिकाणी या पायऱ्यांवरती केली जात आहे. सर्व परीक्षा MPSC मार्फत करा ही त्यांची मागणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढा ही सुद्धा त्यांची मागणी आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांनी या फलकावरती या फलकाच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. विरोधक हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या घोटाळ्याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या घोटाळे बाहेर काढत सत्ताधाऱ्यांवरती एक प्रकारे निशाणा साधत होते. आज मात्र पेपर फुटीचा एक विषय त्यांनी अग्रस्थानी घेऊन आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, मात्र इतर जे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत ते मात्र या ठिकाणी बघायला मिळत नाही. काही मोजकेच नेते या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना बघायला मिळत आहे. नाना पटोले असतील विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार असतील किंवा महाविकास आघाडीचे जे इतर महत्त्वाचे नेते आहेत ते मात्र आपल्याला या आंदोलनामध्ये बघायला मिळत नाही. मात्र काही मोजकेच नेते सध्या आपल्याला या ठिकाणी आंदोलन करताना बघायला मिळत आहे. म्हणून आता ज्या प्रकारे पेपर फुटीचा एक विषय विरोधकांनी काढलेला आहे आणि पेपर फुटीची चौकशी SIT मार्फत करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे, आता हाच मुद्दा विरोधी पक्षाकडून सभागृहात कशा पद्धतीने मांडला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.